नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय। गावबंदी असतानाही खासदार चिखलीकर गावात आल्याने त्यांना विरोध करून त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडण्यात आल्या। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात काल रात्री ही घटना घडली। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर रात्री अंबुलगा गावात गेले होते। विशेष म्हणजे कालच समाज बांधवांनी नेत्यांच्या गावबंदीचा निर्णय घेतला होता। गावात चिखलीकर आणि त्यांचे कार्यकर्ते त्या समाज बांधव जमा झाले। त्यांनी वाद घालत चिखलीकर यांना परत पाठवले। यावेळी संतप्त जमावाने सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी देखील केली। काल रात्री मी बोरीचे महादेव इथे दर्शनासाठी आणि बैठकीसाठी गेलेलो होतो। विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये आमची बैठक झाली। त्या भागाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माझे मित्र आहेत मनोहर तेलंग, यांची तब्येत खराब आहे म्हणून कळलं। त्यांचं शेजारी गाव आहे अंबुलगा, मी तिथे त्यांना भेटायला गेलो। कुठलाही कार्यक्रम गावात नव्हता, कुठलीही बैठक गावामध्ये नव्हती, परंतु मी सरळ त्यांच्या घरी म्हणजे त्यांना खेड्यामध्ये आपण त्याला वाडा म्हणतो तिथे गेलो। गाडीमधनं उतरून त्यांच्या घरामध्ये भेटायला गेलो आणि मी चहा त्यांचा येईपर्यंत लोकांनी बाहेर काही तरुणांनी गाडीवर दगडफेक केली। खरं तर माझ्यासोबत पोलीस बांधव पण होते, पण मी त्यांना सांगितलं होतं मी घरगुती याच्यात चालू, थोडंसं आपण मध्ये येण्यापेक्षा थांबा। त्याच्यामुळे ते सगळे बाजूला थांबले। काही तरुण आक्रमक होऊन येऊन गाडीचा नासधूस केली, गाडी फोडली, ही वस्तुस्थिती आहे। परंतु मी कुठल्याही कार्यक्रमाला बैठकीला त्या गावात गेलेलो नव्हतो। मराठा समाजाच्या बांधवांना पण माझी याच्या निमित्ताने विनंती आहे की कोणी आजारी असेल, कोणाचा अंत्यविधी असेल, अशा कार्यक्रमाला पुढारी, आम्ही पुढारी म्हणजे तुमचेच मुलं आहोत ना, तुम्हीच पुढारी केले ना, पुढारी कोणी दुसऱ्यांनी नाही केला आम्हाला। त्याच्यामुळं सार्वजनिक कार्यक्रम, सार्वजनिक बैठका असं तुम्ही त्याला 100% विरोध करा, आमचाही नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेला मी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। माननीय जरांगे पाटलांनी उपोषण केलं तेव्हा लोह्यामध्ये उपोषण सुरू होतं, मी उपोषणाच्या स्थळी जाऊन भेट दिली, मी पण त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या सोबत आहोत। परंतु अशा पद्धतीचा उद्रेक हा योग्य नाही। प्रवीण कुमार देशमुख, MCA News, नांदेड।